जयवंत उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे क्रीडा प्रेमींचे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी सचिन स्पोर्ट पूर्णा आयोजित सरपंच चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत करतोय। पहिला चेंडू अकोटा बाय चेंडू होता, चेंडूला पूल केलेला चेंडू जातोय एका टप्प्याने डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर चौकार। नक्कीच अतिशय उत्कृष्ट आणि आक्रमक सुरुवात आपण पाहतोय प्रमोद याच्या मार्फत। पहिल्या चेंडूचा समाचार घेतलेला आहे, पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय। पुन्हा एकदा सज्ज होतोय संजय आपल्या गोलंदाजी मार्कवर। आता मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू, खोलवर टप्प्यावर चेंडू होता, बॅटची काडा घेऊन चेंडू सरळ एष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवतोय। एक निर्धाव चेंडू समाप्ती, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय। पहिले पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे, पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलेला आहे तो म्हणजे संजय याने। पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय। आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, एक धाव पूर्ण केले, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय, नक्कीच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि दोन धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेले आहे। नक्कीच सीमारेषेबाहेर सचिन स्पोर्ट पूर्णाचे बजरंग पाटील यांनी जर आपण झेल पकडता सीमारेषा बाहेर तर आपल्याला 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे दीपक म्हात्रे यांच्याकडून। पुन्हा एकदा सज्ज होतोय संजय आपल्या गोलंदाजी मार्कवर, दरम्यान धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 6, बिनबाद 6। आता मात्र लोअर फुटवर चेंडू, चेंडू जातोय मिडॉनकडे, चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, फक्त आणि फक्त एकच धाव, धावसंख्या हळूच पुढे सरकते, धावसंख्या होते ती 7, बिनबाद 7 अशी सुरुवात आपण पाहतोय, सावध सुरुवात पाहायला मिळते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना चौथा हिरवा मानकोली ए विरुद्ध मीर स्पोर्ट भरोडी, दुसऱ्या फेरीतील हा सामना चालू आहे। पुन्हा एकदा सज्ज होतोय संजय, काहीसे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय। संजय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय। मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू हा हवेत आहे आणि नक्कीच दुसऱ्या नक्कीच पहिला हादरा बसतो चौथा हिरवा मानकोली ए या संघाला। जयवंत हा शून्यावर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेला नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय रमाकांत। दरम्यान धावसंख्या स्थिर येते म्हणजे 1-7। पुन्हा एकदा संजय आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, त्याचा सामना करेल प्रमोद यानं वैयक्तिक 1 चौकारांशी 7 या धावसंख्येवर खेळतोय। पुढे मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला फुलटॉस करून घेतला होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नकार देतोय रमाकांत, फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर आपण पाहतोय 1-8। अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय सचिन स्पोर्ट पूर्णा या संघामार्फत सरपंच चषक 2022 सर्व क्रीडा रसिकांचे क्रीडा प्रेमींचे आणि नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवर तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्याशी जोडलेले आहेत त्यांचं मी नक्कीच आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। पहिल्या पॉवरप्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 1-8। नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय नवजीवन।
नवजीवन सज्जवते आपल्या गोलंदाजी मार्गवर त्याचा सामना करेल प्रमोद। आता मात्र नक्कीच फलंदाज आणि यष्टिरक्षक दोघांना बीट करून चेंडू आता सीमारेषेकडे। एक धाव पूर्ण केले, दुसरा धावेचा प्रयत्न, दोन धावा देखील पूर्ण, तिसरा धावेचा प्रयत्न होतोय, तीन धाव पूर्ण आणि नक्कीच चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय। क्या बात आहे, वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट। चार धाव पूर्ण केलेले आहेत, आता मात्र पाचव्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच चार धाव पूर्ण केलेल्या होत्या। पाहूया पंचांचा काय इशारा येतोय। सहा धावा, नक्कीच चार धावा धावून काढलेल्या होत्या आणि पॅनल्टीच्या रूपाने दोन धावा या त्यामध्ये ऍड झालेल्या आहेत। नक्कीच खेळाडूला बाद केलं नव्हतं, 40+ क्रिकेटचा हा नियम आहे, रनआउटची संधी असेल तर रनआउट करावाच लागेल। तब्बल सहा धावा धावसंख्येमध्ये वाढलेल्या आहेत, धावसंख्या झाली ती 14, एक बाद 14। पुन्हा एकदा सज्ज होतोय नवजीवन आपल्या गोलंदाजी मार्गवर, सामना करेल प्रमोद। नक्कीच मागच्या चेंडूचा जर विचार केला, अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे, चांगली कॉलिंग पाहायला मिळाली होती, चांगला समन्वय साधतायत दोन्ही फलंदाज आणि चार धावा धावून काढल्या होत्या। पुन्हा एकदा नवजीवन, आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा वाईटचा इशारा येतोय, दोन्ही हात समांतर आणि धाव मात्र मिळते अवांतर आणि या अवांतर धावेनिशी संघाच्या धावसंख्येत होती भर, धावसंख्या होती ती 15, एक बाद 15। एक चांगली सुरुवात पाहायला मिळते, चौथा हिरवा मानकुल ए या संघाची। पुन्हा एकदा नवजीवन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय, नक्कीच पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावते चेंडू, निर्धाव चेंडू। एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय नवजीवन मार्फत। नवजीवन पुन्हा एकदा सज्ज होतोय, आता मात्र पुन्हा एकदा आखोटा पाय चेंडू, बॅटची काडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन आणि फाईन लेग सीमारेषेकडे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि धावचेच्या स्वरूपाने रमाकाण्याची खेळी संपुष्टात येते। रमाकांत धावचीच्या रूपाने बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज अविन। अविन माली हा फलंदाजाकडे आलेला आहे, दरम्यान धावसंख्या 2-16, दुसरं षटक मार्गस्थ आहे, नवजीवन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय। या षटकातील तीन चेंडू टाकून झालेले आहेत, धावसंख्या 16-16। नवजीवन पुन्हा एकदा सज्ज होतोय, त्याचा सामना करेल नव्याने आलेला फलंदाज अविन।
कुटा पे चेंडू होता बैट चिकाड घेऊन चेंडू यशरक्षकाच्या हातामध्ये फलंदाज होते फात। नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू होता आणि बॅटची कट घेऊन चेंडू यशरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय। फलंदाज बाद होते अविन, शून्यावर बाद होणार हा दुसरा फलंदाज आपण पाहतोय। चौथा हिरवा मानकुली ए या संघाकडून नवीन फलंदाज येतोय देवानंद। धावसंख्या मात्र स्थिर आहे ती म्हणजे 16। कैसा दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना आपण पाहतोय तो म्हणजे मिहिर स्पोर्ट भरोडी या संघाला। आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत, त्यामध्ये 2 पेनल्टीच्या धावा। पुन्हा एकदा नवजीवन। आता मात्र बॅकफुटवर जाऊन कट केलेला चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये, एकदा पूर्ण केलेले आणि फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज। एका धावण्याची संघाची धावसंख्या हळूच पुढे सरकते, धावसंख्या होते ती 17। धावसंख्या 17 झालेली आहे, 3 गड्यांच्या मोबदल्यात आहेत। पुन्हा एकदा नवजीवन सज्ज होतोय। प्रमोद याने स्ट्राईक आपल्याकडे राखलेली आहे। प्रमोद याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। आता मात्र चेंडूला भिरकावून दिले, चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय। एकदा पूर्ण केले, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय, 2 धाव पूर्ण केलेले आहेत आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय। आणि या इथे पंचांचे बोट हवेत, फलंदाज प्रमोद होतोय धावचित्या रूपाने बाद। आता मात्र काहीसा गतीमध्ये परिवर्तन केला होता प्रदीप याने। पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट रीत्या हाताळलेला आहे, निर्धाव चेंडू। धावसंख्या मात्र स्थिर आहे ती म्हणजे 4-19। तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे। पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय, त्याचा सामना करेल सचिन। आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय, चेंडू जातोय फाइंडिंग रिजन मध्ये। एकदा पूर्ण केला, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण केलेले आहेत। कि जर 2 धावण्याची संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 21। एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। काय गचाळ क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र त्या संधीचं सोनं केलेलं आहे आणि एकाचं रूपांतर 2 धावांमध्ये केलेलं आहे। 2 धावण्याची संघाची धावसंख्या 21 झालेली आहे। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। सचिन आणि देवानंद ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। प्रदीप आता मात्र काहीसा चेंडूला सोडून दिलेला आहे, चेंडू जातो यशरक्षकाला बीट करून सरळ सीमारेषा पार नॉन स्टॉप चौकार। पण
नक्कीच नशिबाचा या पाच धावा आपण पाहतोय. वाईट चेंडू आणि त्यावर चौकार आलेला आहे आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 26. आता मात्र काहीसा धावसंख्येला आकार येताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय. आता मात्र आखो टप्प्या चेंडू चेंडूला हुक केलेला चेंडू जातोय एका टप्प्याने लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 30. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे. चेंडू काळी क्षेत्ररक्षक आणि नक्कीच झेल सुटतोय. दोन धाव पूर्ण केलेले आहेत आणि दोन धावांवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या दोन ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 32. पुन्हा एकदा प्रदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र शफल क्रॉस होऊन चेंडूला जा भिरकावून दिलेला आहे चेंडू. डीप फाईन लेग सीमारेषा पार पंचांचा इशारा येतोय चौका. नक्कीच तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर हाणामारीला सुरुवात केलेली आहे. ती म्हणजे चौथा हिरवा मानकुल ए संघाचे खेळाडू सचिन याकडून. आता मात्र खोलवा टप्प्या चेंडू होता. चेंडू जातो कव्हर रिजन मध्ये. एकदा पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली फेक सुद्धा आणि नक्कीच दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि या इथे धाव पंचांचा काय इशारा येतो पाहूया. आणि नक्कीच देवानंद हा धावच्या रूपाने बाद होतोय. नक्कीच तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय तो म्हणजे पाच गाड्यांच्या मोबदल्यात 38 धावा झालेल्या आहेत. आता मात्र शेवटचं षटक आहे. अंतिम षटक आहे. निर्णायक षटक आहे. महत्वपूर्ण षटक आहे. हाणामारीचं षटक आहे. नक्कीच हाणामारीला कशा प्रकारे सुरुवात करतायत दोन्ही फलंदाज आपण पाहणार आहोत. आजच्या या स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. सचिन स्पोर्ट पूर्णा आयोजित सरपंच चषक 2022 आणि या स्पर्धेमध्ये समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत वरिष्ठ समालोचक मोहनदादा भोईर तसेच कालराम केणी सर परेश भगत आणि स्वतः मी विकी टावरे तसेच स्कोरर गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम आमचे परम मित्र आणि ओम केबल सर्वांचे आभार. आता मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू वडा डिलिव्हरी एक्सप्रेस डिलिव्हरी त्रिफळा जित बाद.
पहिल्या चेंडूवर यॉर्कर च्या स्वरूपाने त्रिफळाची बाद केलेला आहे. नक्कीच आतापर्यंतच्या या हंगामातील सर्वोत्कृष्ट चेंडू असेल. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, नक्कीच शफल क्रॉस होऊन गेल्याचा प्रयत्न होता आणि अतिशय भेदक मारा आपण पाहतोय. यॉर्करच्या स्वरूपाने एक मोठा गडी बाद केलेला आहे तो म्हणजे बाळाराम याने. आता मात्र अतिशय प्रेक्षणीय ड्राईव्ह आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एका धावीवर समाधान मानतायत आणि धावसंख्या एक ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 39. पुन्हा एकदा सज्ज होतोय बाळाराम. आता मात्र लोअर फुटा चेंडू होता. आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 40. शेवटचं षटक आहे आणि नक्कीच हाणामारीचं षटक आहे. मात्र काहीसा भेदक मारा आपण पाहतोय बाळाराम यांच्या मार्फत. पुन्हा एकदा बाळाराम सज्ज होतोय. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. नक्कीच प्रभाकर याला जो यॉर्करच्या रूपाने त्रिफळाचित केला होता त्यासाठी बाळाराम याला पूर्ण स्पोर्ट पूर्ण याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आता मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू चेंडू जातोय मिडविकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केलेले, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा पूर्ण केलेले आहेत. आणि नक्कीच दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 42. यानंतर जोशी इलेव्हन भादवड तसेच नंदकिशोर खारबाव ए दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सामना हा 3 षटकांचा खेळवण्यात येईल. अकोटा बॅ चेंडू चेंडूला पूल केलेले, चेंडू जातोय मिडविकेट रिजन मध्ये. चेंडू हवेत आहे आणि झेल मात्र सुटतोय. दोन धावेचा प्रयत्न, दोन धाव पूर्ण केलेले आहेत. आता मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात 3 धाव पूर्ण झालेले आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या मात्र चौथ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत पूर्ण गावचा एक बुलंद आवाज, आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य विकी टावरे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये आणि जोशी लिवन भादवड आणि मान्यवर कक्षामधून मी सुनीलदादा म्हात्रे, देवराज आणि राजूभाई या तिन्ही मान्यवरांनी जायचंय. देवराजजी चौधरी असतील, राजूभाई आणि सुनीलदादा म्हात्रे या तिन्ही मान्यवरांचे शुभ हस्ते. अगदी महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक उडवली जाईल आणि दोन्ही संघनायकांसाठी आम्ही सूचना देतोय की हा सामना 3 षटकांचा असेल. आणि नंदकिशोर खारबाव ए तसेच जोशी इलेव्हन भादवड या दोन संघांमध्ये नाणेफेक करतील आमचे सुनीलजी म्हात्रे साहेब. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे आणि नक्कीच नाणेफेकीचा कौल हा जोशी इलेव्हन भादवड या संघाच्या बाजूने लागलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण, नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेल्याने आमंत्रित केलेल्या फलंदाजीसाठी नंदकिशोर खारबाव ए या संघाला फलंदाजीसाठी
दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओवर टू कॉमेंट. थैंक यू डीजे. नक्कीच शेहेचाळीस धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे चौथा हिरवा मानकोली ए या संघाने मिरस्पोर्ट भरोडिया संघासमोर. आणि या दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय मिरस्पोर्ट भरोडी संघ, की उत्तम गोलंदाजी करून या सामन्यावर आपली घट्ट पकड निर्माण करतोय, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या समालोचन कक्षामध्ये. नक्कीच समालोचन परिवारातील आमचे आदरणीय कालिराम केणी सर. ओवर टू कालिराम केणी. खूप खूप धन्यवाद विकी टावरे. मित्रांनो, पुन्हा एकदा गंगामाता गुंदवली किडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांचं आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचं, तसेच युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा शाब्दिक सुनावणी सहर्ष स्वागत आहे. मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. चौथा हिरवा मानकुली ये आणि मीर स्पोर्ट भरोडी, 46 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये भरोडी संघासमोर. आणि मित्रांनो, या दोन्ही संघाविषयी सांगायचं झालं तर चालू हंगामामध्ये या दोन्ही संघांनी एक एक अजिंक्यपद पटकावलेलं आहे. एका बाजूला के ट्रॉफीचा विजेता संघ चौथा हिरवा मानकुली ये, तर दुसऱ्या बाजूला मीर स्पोर्ट भरोडी मोनिका चषक सुरई स्पर्धेचा विजेता संघ. बघूया 46 धावांचं लक्ष आहे. पुढील सामन्याची देखील नाणेफेक झालेली आहे आणि तो सामना 3 षटकांचा असेल. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये आणि जोशी लिवन भादवाड या सामन्यानंतर पुढील लढत आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांच्या भेटीला एक चांगला सामना येईल आणि निश्चितच कौशल तानाजी पाटील यांचं खरोखरच मनापासून हार्दिक आभार, कारण की त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी अगदी पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. जिसने भी पैसे को पाणी पिलाया उसने समुंदर को नीचे दिखाया. मित्रांनो, अगदी पुण्याचा वाटा त्यांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उचललेला आहे. गेम ऑन. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा सामना सुरू होतोय. फलंदाज संजय आणि कमलाकर, गोलंदाज प्रमोद भोईर लॉंग रनअपनी ओवर द विकेट पहिला चेंडू टाकतील. संघनायक संजय पाटील यांच्यासाठी नॉन स्ट्राईक लेत कमलाकर भोईर. पहिला चेंडू अगदी कव्हर आणि पॉइंट मधून स्लीपर कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमापार अप्रतिम चौकार. आणि मित्र, निश्चितच चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ मरवाई दिवे या संघाबरोबर पुढील लढत खेळेल. अगदी मैदानामध्ये भरोडे आणि मानकुली जो सामना सुरू आहे त्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मरवाई दिवे संघाबरोबर पुढील सामना खेळेल. गोलंदाज तयार. लो फुलटो चेंडू अगदी कमलाकर भोईर यांना चेंडू स्पर्श करतो. एकच धाव आलेली आहे. धावसंख्या 5 वर पोचलेली आहे. 46 धावांचं लक्ष आहे आणि आता मात्र या इनिंग मधला पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील कमलाकर भोईर. निश्चितच मिरस्पोर्ट भरोडी संघाने देखील अगदी कमी दिवसामध्ये आपल्या संघाची ताकद भिवंडी तालुका न्यू पोर्टिप्लस संघटनेमध्ये दाखवून दिलेली आहे. कारण की एकाच दिवसामध्ये या संघांनी 2 अंतिम सामने खेळण्याचा पराक्रम केलेले आहे. बघा, सचिन स्पोर्ट पूर्णा 40+ तसेच पूर्णा स्पोर्ट पूर्णा या दोन्ही संघांनी अगदी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतलेली आहे. अतिशय चांगला फटका आहे. बघूया सचिन मालियाचा प्रयत्न असा पाल.
चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनकडे, चार धावांसाठी हा चौकार। के चार ने वाढून झाली ती नऊ धावा, संजय केलतात पाच वर एक चौकार, त्यानंतर कमलाकरांच्या बॅटमधून हा चौकार, अतिशय चांगला चेंडू, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज प्रमोद भोईर यांचं मी कौतुक करेन की अगदी त्यांनी फलंदाजचं फुटवर्क पायांचा हालचाल पाहून हा चेंडू हातला होता। बघा पूर्णास्फोट पूर्णा रेग्युलर संघ जो 40+ खेळाडू चांगली कामगिरी करेल त्याला पारितोषिक देखील देत आहेत, त्यांनी बालाराम याला 200 रुपयाचं कॅश प्राईज देखील दिलेले आणि इथे फलंदाज बाद होतील। कमलाकर भोईर इष्टरक्षक प्रभाकर याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। क्रमांक तीन वर फलंदाजीसाठी प्रदीप येतोय। चला आपण अधिक वेळ घेऊ नका मित्रांनो, बघा हा सामना सोडला तर अजूनही आपल्याला आजच्या दिवसातले तीन सामने खेळवायचे आहेत, त्या अनुषंगाने आपण वेळ कमी घ्या। बघा पंच आपण देखील वारंवार खेळाडूंना सूचना द्यायच्या आहेत की कुठल्याही प्रकारची जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 9.50 सरासरीनं विजयासाठी या मिरस्फोट बरोडी संघाला धावा बनवायचे आहेत, तर या उलट 11.50 ज्या धावा अगदी रोखायचे आहेत चौथ्यावर मानकुले हे संघाच्या गोलंदाजांना। चला वेल कमी घ्यायचे, सचिन माली, प्रमोद भोईर, अविनाश माली, फलंदाज प्रदीप आलेले आहेत आणि निश्चितच मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू सध्या नॉन स्ट्राईक वर आहेत। संघाचा संघनायक संजय स्ट्राईक रोटेट करेल, दोन चेंडूमध्ये पाच वर खेळतोय, तर कमलाकर भोईर बाद होण्यापूर्वी त्यांनी चार चेंडूमध्ये एक चौकार मारला होता आणि चार धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेले। 24 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष, पहिल्या 6 मध्ये 9 धावा बनवलेले आहेत। आता मात्र सर्व शत्ररक्षके शिवमारेश लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत, दोन शत्ररक्षक हे इष्टरक्षकच्या मागे रिसेप मध्ये आपण पाहतोय, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन। गोलंदाज देवानंद भोईर लॉंग रन अपनी ओवर द विकेट, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि अगदी लो फुलटो चेंडू होता ऑन साइडला केलेत डीप मिड विकेट डिझन कडे, अविन माली चेंडूला उचलतोय आणि फेकी देखील चांगली आहे, एकाच धावर समाधान। मी तर म्हणेन की प्रदीप यांनी स्ट्राईक स्वतःवर राखून ठेवलेले असं म्हणायला हरकत नाहीये। धावसंख्या पोचती ती 10 वर, अगदी 10 का दम, 7 चेंडूमध्ये 10 धावा आणि येणाऱ्या अजूनही 17 मध्ये त्यांना 36 धावा बनवायचे आहेत। बघा सामन्याचं समीकरण, सामन्याची उलटी गिनती इथून सुरू झालेली आहे, 17-36, गोलंदाज देवानंद मार्गस्थ होतोय। खुरे टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला स्वांग केलेला आहे, चेंडू काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर, 6 धावांसाठी प्रदीप याच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार।
देवानंद भोईर ये फुलटो चेंडू है बघूया फटका फसला मात्र दोन शत्रक्षांना भेदून चेंडू वन बाउंस सीमापार चार धावांसाठी हा चौकार येतोय अगदी दोन फटक्यांनी जणू काही मिरसोट बरोडी संघाला विजयाची चाहूल लावून दिलेली आहे. बघा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. 9 चेंडू मध्ये 20 धावा. पहिल्या 6 मध्ये प्रमोद यांनी 9 खर्च केले होत्या. देवानंद भोईर इथे मात्र 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च करतोय. प्रदीप टू देवानंद या इथे चेंडू चांगला आहे. बघूया ऑफ साइड रिजन मध्ये चेंडू जातोय डीप कव्हर रिजन कडे. शत्ररक्षक जयवंत केनी जेके यांच्याकडून चांगला बॅकअप आहे आणि 2 धावा. चांगलं शत्ररक्षण म्हणावं लागेल. अगदी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी वावग ठरणार नाहीये. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 22. देवानंद कुठेतरी आपल्या संघासाठी मागरी षटक हे हातलतोय. प्रदीप याच कौतुक करावं लागेल. अगदी 3 चेंडू मध्ये त्यांनी 12 धावा केलेली आहेत. षटकार चौकार आणि दुहेरी 22 धावा. आणि इथे टेस्टच्या अंदाजाने हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सोडून दिलेला आहे. अगदी स्वैर मारा पंच सूर्यकांत मोरे सरंजे दोन्ही आज समांतर धाव मिळेल. अवांतर अवांतर दावीनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मिरसोट बरोडी 1-23. अगदी अर्ध्या धावांचा पल्ला इथे गाठलेला आहे. फुलटो चेंडू आहे. बघूया वाईडिश लॉंग ऑन मधून चेंडूला उचललाय दुसऱ्या धावेसाठी. डेंजर एंडला निश्चितच अगदी दोन्ही फलंदाजांची एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे म्हणावी लागेल. अगदी प्रदीप आपल्या घरामध्ये सुरक्षित. अगदी डोक्यावर बर्फ ठेवून मैदानामध्ये खेळ संजय आणि प्रदीप यांच्याकडून पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 25 धावा झाली आहेत आणि अजूनही मला वाटतं दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि अजूनही 21 धावा दूर आहे तो मीर स्पोर्ट बरोडी संघ. 13 चेंडू मध्ये 21 धावांचं समीकरण उरलेलं आहे. बघूया अजूनही सामना वगळला गेला तर खुल्ला झालेला नाहीये. एक चांगली अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. चौथ्यारो मानकुली या संघाच्या गोलंदाजांना जर या सामन्यावर पकड मजबूत करायची असेल तर चांगलं शत्ररक्षण होते अविनाश माले याच्याकडून. शॉर्ट थर्डमॅन डिझन मध्ये 1 धावील 1 धावीनी 2 षटकांच्या समाप्तीनंतर मिरसोट बरोडी संघ 1-26 वर खेळतोय. आणि निश्चितच
धन्यवाद वेदांत साउंड अगदी चांगली धून अपने इथे पेश केलेली आहे। बारा चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे आणि पहिल्या 12 मध्ये 26 बनवलेत। जेव्हा पहिल्या षटकाला सुरुवात झाली तेव्हा 11.50 ची सरासरी राखायची होती आणि आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 10.00 ची सरासरी आलेली आहे। गोलंदाज येतोय अविन माली, समोर फलंदाज आहे प्रदीप, बघूया। वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतोय, तर संघनायक साथ देतात 6 या धावसंख्येवर। गोलंदाज अविन अगदी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धावच्या स्वरूपात इष्टरक्षक प्रभाकर भुईर याच्या हातामध्ये विसवतोय आणि निश्चितच चौथ्या रवा मानकुली हे संघाला उत्तम केनी यांनी शुभेच्छा दिलेली आहेत। तसेच सचिन सोड पूर्ण संघाला या स्पर्धेच्या आयोजनाला नियोजनाला देखील शुभेच्छा दिल्या, धन्यवाद। इथे फलंदाज त्रिफलाचित, बघा चेंडूची लाईन ओळखता आली नव्हती आणि ते फर्निचर बिघडलेले आहे। प्रदीप एक मोठा विकेट इथे मिळवलेले अविन माली यांनी। शिवाजी गर्ज आला, जय भवानी जय शिवाजी गर्ज आला। थँक्यू डीजे। तर इथे अगदी चेंडू विकेट टू विकेट ना अगदी बरोबर आहे। मामा आता सध्या राष्ट्रवादीचे नेते झालेले आहेत आणि मामा कुठल्याही पक्षामध्ये जावत मग ते त्यांनी भिवंडी तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीवर अपार प्रेम दाखवलेले, अगदी प्रत्येकाच्या गळ्यातले तावीज बनलेले आहेत असे आपले सन्माननीय सर्वांचे लाडके आदरणीय बाळेमामा यांच्या बऱ्याचशा धून आपल्याला यापुढे देखील ऐकायला मिळतील। अगदी अविन याचा हा चेंडू समोर खेळलेत, बघूया। सिली मिड ऑफ वरून चेंडू स्वतः गोलंदाजानं फील केला होता, एक दोन भेट मिळालेली आहे। धावसंख्या झाली ती 27, 9 चेंडू आणि 19। बघा अविन यांनी अगदी चांगली टिचून गोलंदाजी पहिले 3 चेंडूर केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की प्रमोद भोईर यांनी धावा खर्च केले 9, त्यानंतर देवानंद भोईर यांनी खर्च केले धावा 17, तर अविन यांनी आता 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आणि प्रदीप याचा अडसल दूर केलेला आहे। टीशर्ट चांगला चेंडू चेंडूला खोदून काढलाय, बघूया। लॉंगाना क्षेत्रामध्ये इथे बिंदास माली यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, धावा येतील 2, 2 नी धावसंख्या झाली होती 29। अगदी आपण या अगोदर काय केलंय हे आठवण्यापेक्षा आपल्याला काय करायचंय हे मात्र अविन यांनी करून दाखवलेले आहे। पहिल्या 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केलेत, हे चेंडू 2 खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी। गोलंदाज अविन संजय याच्यासाठी पुढील चेंडू आणि इथे चेंडू आणि बॅटचा स्पर्श झालेला आहे। रमाकांत केनी याच्याकडून क्षेत्ररक्षण आणि इथे साफ नकार दिलेले आहे। अगदी मी तर म्हणेन की इथे एकच धाव दिली जाईल, एकच धाव, अगदी गरमागरमीचं क्रिकेट, कारण की दोन्ही संघ इथून हार मानायला तयार नाहीयेत। भरोडे आणि मानकोली ही मैदानामध्ये सध्या लढत सुरू आहे। धावसंख्या 30 म्हणजे येणारे चेंडू आहेत 7 आणि धावा बनवायचे आहेत 16।
कुठेतरी अवीन मालियाने आपल्या संघाला कमबॅक करून दिलेले आहे असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा चेंडू गोलंदाज अवीन विक्रम याच्यासाठी अगदी समोर केले बघूया. जे के चेंडूच्या समोर आणि इथे मिस फील चुकीला माफी नाहीये. अगदी मी तर म्हणेन की एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला गेम स्पीडअप करा. बघा निश्चित जेकेची प्रॅक्टिस नाहीये, मात्र ते सामन्यातून नेहमीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. कुठेतरी अति घाई आणि परिणाम स्वरूप आपण बघितलं की चौकार गेलेले. अति घाई संकटात नाही, नजर हटी आणि दुर्घटना घटी, इथे चौकार आलेले. 6-12 इक्वेशन आहे. चला शत्ररक्षण लावून घे प्लीज. चौटाईरवा मानकुली हे संघ मी आयोजन कमिटीकडून आपणास विनंती करतोय की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. अजून आपल्याला आजच्या दिवसातील 3 सामने हे खेळवायचे आहेत. आणि आता सामन्याचं समीकरण 6-12. बघा सामन्याची उलटी गिनती सुरू झालेली आहे. आता 6 चेंडूमध्ये 12 धावा रोखण्यासाठी प्रभाकर भोईर येतोय की अविनाश माली. बघूया संघ नाही कोणावर जबाबदारी देतोय. मात्र इथून बरोडी संघ देखील हार मानायला तयार नाहीये, कारण की शेवटच्या चेंडूवर जो चौकार आलेले चौकार निश्चितच बरोडी संघाला सामन्यामध्ये वापस घेऊन आले असं म्हणायला हरकत नाहीये. चला बघा 1 तासापेक्षा जास्त वेळ घेतलेले आपण प्लीज, कारण की अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल तो मरवाई दिवे. बघा लक्कीबाई यांचं देखील शुभागमन झालेलं. वेलकम. अगदी या सामन्याकडे देखील त्यांचं बारकीने लक्ष असेल. चला चला प्रभाकर प्लीज. बघा आयोजक आम्हाला सूचना करतायत की आपण लगेच सामना सुरू करा प्लीज. 6-12 प्रभाकर भोईर येतोय. फलंदाज समोर आहेत. संघाचे संघनायक संजय अगदी खेळपट्टीवर तल ठोकून आहेत आणि संघाला गरज आहे आता 6 चेंडूमध्ये 12 धावा बनवण्याची. मात्र ते प्रभाकर भोईर याला मान्य आहे का? गावदेवी पाये संघाचे कर्तार धरता उमेश मुकादाम यांनी देखील दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सचिन पट पूर्णा संघाचं देखील त्यांनी कौतुक केलेलं आहे. अगदी चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे. राऊंड द विकेटनी प्रभाकर भोईर पहिला चेंडू येऊन मार्गस्थ होतील. पहिल्या चेंडूला अगदी लेटकटचा फटका खेळलेत. बघूया डीप थर्ड मॅन डझन मधून अविनेने चेंडूला उचललंय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. फलंदाज धावचित बाद.
ते विकेट शरदेची धावांची आवश्यकता आहे. बघा मित्रांनो, आपण प्रत्येक जण आयोजन करतोय आणि तेव्हा मात्र आपण नेहमीच प्रतिस्पर्धी संघांना आवाज देतो की वेल कमी घ्या, वेल कमी घ्या, वेल कमी घ्या. ही स्पर्धा आयोजक संघांसाठी आयोजित करतोय आणि त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. गोलंदाज तयार. प्रभाकर अगदी इनसाइड आउटचा फटका बघूया. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी हा चौकार. तीन चेंडू आणि विजयासाठी अजूनही सात धावांची गरज आहे. प्रकाशाच्या बॅटमधून हा चौकार आलेले आहे. धावसंख्या जाऊन पोचली ती 39. 46 धावा बनवायच्या आहेत आणि आता तीन चेंडू आणि सात धावांचं समीकरण शिल्लक आहे. आणि येते अजून एक फलंदाज बाद. आयोजन आम्हाला इथे वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवण्याचं विनंती करतोय की प्लीज आपण वेल कमी घ्या. 2-7, कारण की या सामन्यासाठी अगदी एका तासापेक्षा जास्त वेल गेलेली आहे. दोन चेंडू आणि सात धावा दोन्ही संघांसाठी हा चेंडू खूप महत्वाचा असेल. बघूया हा चेंडू सांगून जाईल की शेवटच्या चेंडूवर किती धावा बनवावे लागतील बरोडी संघाला. आणि इथे बघूया काय घडलंय या चेंडूवर. फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक बीट आणि इथे चेंडू सीमापार चौकार. अगदी वन बाउन्स वन फॉर दी ओव्हर अगदी बाईचा चौकार आलेले आहे. नाही, तिसऱ्या पंचांची मागणी नाही मित्रांनो. बघा जे मैदानी पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचं आहे. अगदी बाईचा चौकार आलेली आहे. 2-7 आणि आता 1-3 हा चौकार आणि जो शेवटच्या चेंडूवर मानकुली संघाला आला होता चौकार तिसऱ्या षटकाच्या, तो पाहूया किती लक्की ठरतोय दोन्ही संघांसाठी. अविनाश याच्याकडून देखील थोडीशी चुकी पाहायला मिळाली. प्रभाकर यांनी मला तर वाटतं की चांगला चेंडू हाताला होता असं म्हणायला हरकत नाहीये. चला एक चेंडू आणि तीन धावा. मित्रांनो, क्रिकेटला अनिश्चितेचा खेळ का म्हटला जातोय आणि जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. एक चेंडू तीन धावा बघूया. भरोडी की मानकोली, मानकोली की भरोडी,
अगदी दोन्ही संघांनी मात्र इथे प्रेक्षकांची मन जिंकली आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. 1-3 आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. आणि हा सामना 2 धावींनी इथे जिंकलेले आहे असं म्हण. 1 धावींनी 2 धावा कंप्लीट झालेत आणि 1 धावींनी सामना जिंकलेले आहे माणकुली संघाने. अभिनंदन. अगदी 1 धावींनी का होईना मात्र सामना जिंकलेले. बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये 1 गुणाला, इलेक्शनमध्ये 1 मताला आणि क्रिकेटमध्ये 1 धावेला किती महत्व आहे ते आपल्या इथून सिद्ध होते. अभिनंदन गणितदा केनी, अभिनंदन ऑल टीम चौथा मानकोली ये हडलाक हडलाक कमलाकर भोईर, सुनील पाटील, प्रदीप हडलाक, मीर स्फोट भरोडी. चला लगेच आपण जाऊया सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे. आणि सामनावीर खेळाडू आहे प्रमोद भोईर, ज्यांनी फलंदाजीतून 15 धावा केल्या 9 चेंडूमध्ये आणि गोलंदाजीतून पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना 1 विकेट आणि 9 धावा खर्च केल्या होत्या तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर. यायचं आहे प्रमोद भोईर, आपण व्यासपीठावरती या आणि आपलं सामन्यावरचं पारितोषिक आपण स्वीकारायचंय. तरी मित्रांनो आपण जाऊया या स्पर्धेच्या अगदी महत्वाच्या सामन्याकडे. जोशी इलेवन भादवाड आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ये. प्रमोद भोईर तसेच गणेशदादा केनी आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. बजरंग पाटील आपल्याला आमंत्रित करत आहेत. चला दोन्ही ऑफिशियल पंच अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील 3 सामने खेळवायचे आहेत. हा सामना 3 षटकांचा असेल. बघूया पहिल्या डावामध्ये आपण ऐकूया.